हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी पाठक्रमांक 11 जीवनगाणे या कवितेचे स्वाध्याय लेखन करूया. स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1, आकृत्या पूर्ण करा. कवीच्या अनुभवातले जग काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. भरकटलेला आहे कवीचा अनुभव असं सांगतो की जग कसं आहे, भरकटलेलं आहे आणि संस्काराची जाण नसलेलं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, कवीचे जगणे शिकवणारे कवितेतील घटक आपल्याला सांगायचं आहे. कवीचे जगणे शिकवणारे कवितेतील घटक, कवीला सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे शिकवतं, झिलमिलणारे चंद्र व चांदणे हे सुद्धा जगावे कसं हे शिकवतं, त्यानंतर नदीचे स्वैर पळणे आणि सागराची अथांगता व वृक्षाची स्थित प्रज्ञता हे कवीला जगावं कसं हे शिकवतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. कवीला जगणे शिकवणारे घटक, या घटकापासून कवी काय शिकले हे आपल्याला सांगायचं आहे. कवीला जगणे शिकवणारे घटक आपल्याला दिलेले आहेत, चंद्र चांदणे, पंटी, नदी, पक्षी. मग चंद्र चांदणेपासून कवी काय शिकले हे आपल्याला लिहायचं आहे. इथे अंधारात कसे चकाकायचे ते कवीने शिकलेले आहे. अंधारात कसे चकाकायचे कवीने शिकलेलं आहे चंद्र चांदण्यापासनं. त्यानंतर पंतीपासनं संस्कारासाठी कसे जळावे हे कवीने शिकलेलं आहे. त्यानंतर नदीपासून कवीने शिकलेलं आहे स्वच्छंदपणे प्रेम कसे करावे. पक्षीपासून शिकलेलं आहे कवीने पिलांसाठी किंवा मुलाबाळांसाठी दाणे कसे मिळवायचे. आणि सागर आणि वृक्षापासून दुसऱ्यांसाठी घाव सोसणे हे कवीने शिकलेले आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, स्वमत, स्वतःचं मत मांडायचं आहे तुम्हाला. बिनभिंतीची शाळा लाखो इथले गुरु हा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. बिनभिंतीची शाळा म्हणजे कुठल्याही प्रकारचे बंधन नसलेली शाळा, अर्थात निसर्ग. निसर्गातील अनेक घटक, उदाहरणार्थ सूर्य, चंद्र, चांदणे, ढग, डोंगर, सागर, वृक्ष, नदी, पशुपक्षी, जमीन इत्यादी आपल्याला मूल्य व संस्कार शिकवतात. निसर्गातील अनेक घटक आपल्याला उत्तम प्रकारे शिकवण देतात, म्हणजेच ते आपल्यांसाठी गुरु आहेत. सूर्य आपल्याला शिस्त शिकवतो, दुसऱ्याला प्रकाश देण्याचा धडा देतो. चंद्र चांदण्या शीतलता शिकवतात. पाण्याने भरलेला ढग आपल्याला उदारता शिकवतात. डोंगर, सागर, वृक्ष आपल्याला संकटात अविचल राहण्याची शिकवण देतात. हिरवीगार झाडे जीवनात कसे बहरावे याचा संदेश देतात. पिकांनी भरलेली जमीन आपल्याला परोपकार शिकवते. पशु पक्षी आपल्याला मुक्तता व स्वातंत्र्य यांचा धडा देतात. अशा प्रकारे ही बिनभिंतीची शाळा आपल्याला सतत गुरुपदेश करीत राहते व खऱ्या अर्थाने शिक्षणाची ओळख पटवते. म्हणून मला इथे म्हणावंसं वाटतं की बिनभिंतीची शाळामध्ये लाखो इथे काय आहेत, गुरु आहेत. आणि हा विचार मला अशा पद्धतीने स्पष्ट करावासा वाटतो. त्यानंतर स्वमतमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे, दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीतील तुम्हाला कळालेला अर्थ लिहा. दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीतील अर्थ. कवी नितीन देशमुख यांनी जीवनगाणे या कवितेत निसर्गातील विविध घटकांनी दिलेली शिकवण व संस्कार सांगितले आहेत. सृष्टीतील मंजूळ गाणे व चकाकणारे चंद्र चांदणे जगावे कसे हे शिकवतात. तुळशी वृंदावनातील पंती स्वतः जळून इतरांना प्रकाश कसे द्यायचे ते शिकवते. नदी समर्पणाची भावना शिकवते. पक्षी पिल्लांची जोपासना कशी करावी ते शिकवतात. सागराची अथांगता
दुसऱ्याचे दुःख कसे झेलावे ते शिकवते. वृक्ष स्वतः घाव सोसून माणसांना फळे, फुले, पाने व सावली देतात. या सर्व गोष्टीतून आपल्याला दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीमधील अर्थ निस्वार्थी सेवेचा मंत्र देतो. त्यानंतर चर्चा करूया, निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टीपासून तुम्हाला काय काय शिकता येईल याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा. आता कवितेमध्ये सुद्धा आपण निसर्गातील काही घटकांपासून काय काय शिकले हे आपण शिकलेलं आहे, पण तुम्हाला आणखीन काही निसर्गात आणखीन खूपशा अशा गोष्टी आहेत की ज्यापासून आपण अजून नवीन काहीतरी शिकता येतं. तर अशा पाच गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मित्रांसोबत शेअर करायचं आहे आणि त्यावर चर्चा करायची आहे की तुम्हाला त्याच्यापासून काय काय शिकता येतं आणि त्यात वर्गामध्ये सुद्धा तुम्हाला त्याची चर्चा करायची आहे. अशा पद्धतीने आज आपण जीवन गाणे या कवितेचे स्वाध्याय लेखन पाहिलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.